અત્યાર હાચી પડી વાર મેળવી તો દુખામણે માસ ફેર તમા ઘરે તેથે ઉણે પૂરે તુમી સારા नो आता आपण आलोय किल्ले पन्हाळा इथे आणि तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर आता इथे अप्रतिम सीनरी तयार झाली कारण प्रचंड धोधो प्रमाणात इथे पाऊस पडत होता आणि आम्ही रिक्षा करून आलो तर आम्ही रिक्षेतच लिटरली 15 मिनिटं बसून होतो. हे बघा तुम्हाला मागला सीन दाखवतो इथला. जेव्हा पन्हाळा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराशी येतो तेव्हा आपल्याला एक चौक दिसतो आणि तिथे आपल्याला बाजीप्रभूंची दोन हातात दोन समशेरी असलेली एक प्रतिमा दिसते आणि तिथूनच किल्ला चालू होतो. हे खाली दिसतंय हे वाडी रत्नागिरी गाव आहे आणि हा इथे पन्हाळा ह्या बाजूला गेलं की 3 दरवाजा आहे आणि ह्या बाजूला इथे अंधारबाव वगैरे आहे. इथे आपण जाणारच आहोत आत्ता. मित्रांनो थोडक्यात या किल्ल्याची माहिती सांगतो तुम्हाला की पन्हाळा या किल्ल्याचं नाव पन्नगाले याच्यावरून पडलं आहे. त्याचा अपभ्रंश होतो पन्हाळा नावाला. इथे पूर्वी शिलाहार राजा भोज यांनी हा किल्ला बांधला होता आणि अगोदर इथे नाग जातीच्या लोकांची इथे वस्ती खूप होती त्यामुळे याला पन्नगाले म्हणजे आलय म्हणजे आश्रय असलेले त्याच्यामुळे त्यांची वस्ती खूप होती म्हणून इकडे याला पन्नगाले आणि मग नंतरच्या काळात जो अपभ्रंश होत गेला त्याप्रमाणे त्याला पन्हाळा हे नाव पडले. मित्रांनो हे वाडी रत्नागिरी आहे गाव. ह्याच्या पलीकडे 7 पठारं आहेत आणि त्याच्यानंतर मग पावनखिंड आहे आणि त्याच्या पलीकडे साधारण 1-4 मैलांवरती विशाळगड आहे आणि हे जे तुम्ही आत्ता बघताय हे वाडी रत्नागिरी गाव आहे. मित्रांनो हा जो समोर आत्ता बघताय हा आहे 3 दरवाजा. ह्याच्या अजून मागे 2 दरवाजे आहेत ते आता तुम्हाला दाखवतो. ह्या इथे पहारेकरांचे देवडे आहेत हे बघा. अतिशय मोठ्या अशा जागा आहेत इथे पहारेकरांसाठी. मित्रांनो हे इथे छोटी विहीर आहे पाण्याचं कुंड आहे आणि हे बारमाही पाणी आहे. तुम्ही कितीही पाणी काढा ह्या पाण्याची लेवल कमी होत नाही. जेवढं आहे तेवढंच 12 महिने राहतं. त्याच्यानंतर आपण जाऊ. हा इकडे दिसतोय हा तुम्हाला हा 2रा दरवाजा आहे 3 दरवाजापैकी. इकडे वरती वॉच टॉवर आणि वरती जायला हा इथे रस्ता आहे सध्या बंद केलाय शासनाने. मित्रांनो सिद्दी जोहरने जेव्हा वेढा घातला होता पन्हाळ्याला तेव्हा त्यांनी ह्या भागात इंग्रजांकडून ज्या तोफा मागवल्या होत्या त्या इकडे लावल्या होत्या आणि त्या तोफांकडून जो मारा केला होता तो हा इकडे बुरुज तुम्हाला दिसतोय. त्याच्यावरती तुम्हाला झूम करून दाखवतो बघा दिसत आहेत का 2 ते 3 ठिकाणी जवळपास खड्डे पडलेत. ते तोफांचे गोळे लागून झालेले खड्डे आहेत. हा बघा हा इकडे एक समोर दिसतोय. इथे खाली एक आहे समोर मध्यभागी आणि ह्या बाजूला एक आतमध्ये आहे. त्यानंतर पूर्वीच्या काळी ही जी तुम्हाला इकडे खिडकी दिसते ही खिडकी नाही आहे हा दरवाजा आहे
गुप्त दरवाजा आहे, चोर दरवाजा. परवलीचा शब्द असायचा पूर्वी, तो सांगितला की इथून दोर टाकून आत घ्यायचं. सगळे गडाचे दरवाजे संध्याकाळी 6 बंद व्हायचे, त्याच्यानंतरचा हा मार्ग होता. हे जे किल्ल्याचं बांधकाम आहे, ही जी भिंत बघतोय आपण, हे पूर्ण बांधकाम दगड आणि चुन्यात आहे. आणि किल्ल्यावरती जे एक्स्ट्राचं पाणी सगळं साठायचं, ते बाहेर काढण्याचा हा त्यातला मार्ग. इथून पाणी सगळं खाली जायचं. मित्रांनो, आता आपण आलो आहे अंधारबाव इथे. ही बाहेरून इमारत बघितली तर तुम्हाला 3 दिसेल, परंतु आतून बघितली तर 2 वरती आहेत आणि शेवटचा जो खालचा मजला आहे तिथे विहीर आहे. आणि ती विहीर असा कारणासाठी आहे की युद्धप्रसंगी पाण्याचा साठा संपेल तेव्हा 3 बाहेरून इमारत दिसत असल्यामुळे खालचा सगळ्यात मजला हा विहिरीचा आहे हे कळत नाही कोणाला. तर त्याच्यामुळे तेव्हा ते पाणी उपयोगाला पडतं आणि विषप्रयोग होण्याचा धोका खूप कमी असतो. मंडळी, हीच ती विहीर आहे. मित्रांनो, आत्ता आपण आलो आहे आणि हे जे आपण आत्ता बघतोय हे आहे धान्य कोठार. तेव्हाच्या वेळी इकडे गहू, जवस ही अशी काही जी ह्या प्रांतात उगवायचे ते सगळ्यांचं इथे स्टोरेज केलेलं असायचं. मित्रांनो, आत्ता आपण म्हटल्याप्रमाणे गंगा, जमुना आणि सरस्वती अशी ही 3 धान्य कोठार आहेत. यांची सिस्टीम तुम्हाला सांगतो कशी असायची पूर्वीच्या काळी. हे जे इथे वरती होल्स बघताय, या होल्समधून धान्य टाकायचं आहे आणि हे पूर्ण भरलं जायचं तेव्हाच्या काळात. हे तुम्ही बघताय किती लांब आहे. आणि तुम्ही बघत असाल तर एका लाईनमध्ये सगळे कर्व्ज आहेत, कुठेही काही वर खाली नाही. आणि त्या धान्याला बाहेर काढायचा मार्ग तुम्हाला इकडून दाखवतो कुठे होता. हे बघा, इकडनं तुम्हाला होल दिसत असेल, हे इथून बंद केलेलं असायचं पूर्वी. धान्य कोठार पूर्ण उघडायला लागू नये म्हणून इथलं जे बुजवलेलं असायचं ते ह्या इकडनं बाहेर काढायचे आणि इकडून सगळं काढायचं धान्य. म्हणजे प्रत्येक वेळेला वर जायची गरज नाही किंवा माणसाला खाली पण उतरवायची गरज नाही, अशा प्रकारची सिस्टीम होती तेव्हाच्या काही धान्य बाहेर काढायची. ही बघा ती 3 धान्य कोठार. हे 1 आहे, मध्ये आहे ते 1 आणि साईडला दिसतं एकदम ते 1. गंगा, जमुना आणि सरस्वती अशी 3 धान्य कोठार. मित्रांनो, ह्या मागली एक आख्यायिका सांगतो. गंगा, जमुना आणि सरस्वती हे नाव कसं पडलं, ह्या वास्तू जेव्हा तिन्ही उभारल्या जात होत्या तेव्हा त्या सारख्या ढासळत होत्या, पडत होत्या. तर तेव्हाच्या काळच्या मांत्रिकांनी सांगितलं की याला बळीची गरज आहे, माणसाच्या बळीची गरज आहे, त्याशिवाय ते उभं राहणार नाही. तर गावात दवंडी पेटवली आणि तेव्हा एक स्त्री तयार झाली. तिने सांगितलं, माझ्या मागे माझ्या 2 मुली आहेत, त्यांचा जर कोणी सांभाळ करणार असेल तर मी खुशी जीव द्यायला तयार आहे इथे बळी म्हणून. तर ते कोणीही तयार झालं नाही तेव्हाच्या काळात. तर ती त्या 2 मुलींना घेऊन तिने स्वतःला इथे गाडून घेतलं. त्याच्यामुळे त्या तिच्या धाडसाबाई ह्या 3 वास्तूंना ती त्यांची नावं दिली आहेत, गंगा, जमुना आणि सरस्वती. मंडळी, आता आपण आलो आहे पन्हाळा गडावरच्या दुतोंडी बुरुजाला. आता आपण चढतोय, वरती गेल्यावर तुम्हाला इथून दिसणारा व्ह्यू दाखवतो. मस्त आहे. बेसिकली ह्याचा उपयोग इकडचा जो प्रदेश आहे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी व्हायचा शत्रूच्या हालचालींवर. मित्रांनो, हा पूर्ण दिसतो हा दुतोंडी बुरुज आहे. याला दोन्हीकडून याला वरती वाट आहेत, त्याच्यामुळे याला दुतोंडी बुरुज असं नाव पडलं आहे. मित्रांनो, हे समोर दिसतंय हे मसाईचं पठार, तिथे मसाई देवीचं मंदिर पण आहे. आणि हा पुसाटी बुरुज मसाई पठार.
मंडळी ही जी माझ्या मागे वास्तू आहे तिला म्हणतात सज्जा कोठी. इथेच संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाली होती आणि त्यांनी स्वराज्याची मुख्य जबाबदारी संभाजी महाराजांवर सोपवली होती. मित्रांनो हा दरवाजा आहे सज्जा कोठीला वर जायला. आता आपण तिकडे जाऊन बघू. काय मंडळी इथे अजून वरती जायला आहे वाट पण सध्या कुलूप लावून बंद केलेली आहे. मित्रांनो हे आहे छत्रपती संभाजी महाराज यांचं पन्हाळगडावरील मंदिर आणि आपण आता त्या मंदिरात आहोत. भव्य मंदिर आहे प्रशस्त मंदिर आहे आणि ही छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती आहे. दाखवायचा प्रयत्न करतो बघा दिसतंय का कारण गज आहेत बंद आहे त्याच्यामुळे. खूप छान आहे मंदिराने. पताका वगैरे लावलेले आहेत लाईट आहेत. मित्रांनो ही तेव्हाची पालखी दिसते इथे आपल्याला म्हणजे आता ती जीर्ण अवस्थेत आहे मोडकळीला आली आहे पण तरी बघू थांबा लाईट लावून बघू दिसते का चांगली. हां हे बघा पूर्ण पालखी आहे वरचा सुस्थितीत आहे बा परंतु खालचा जो आहे तो अशा अवस्थेत आहे सध्या. त्याच्यानंतर हा जो उचलायचं जे भोई जो भाग उचलतात तो किती मजबूत आहे बघा तेव्हाच्या काळातला. मित्रांनो इथे पायरीवरती एक शिलालेख पण आहे छोटा. थोडं थोडे वाक्य कळतात त्याच्यातली पण काही काही. आता इथे हे दळवी दिसते आपल्याला लिहिलेलं श्री महादेव पण दिसतंय इकडे. इथे सुतन दिसतंय. त्याच्यानंतर दळवींच्या बाजूला हवाली असं काहीतरी तो शब्द असेल असं वाटतंय. या बाजूला दार किले किले पण पन्हाळा हे पन्हाळा असू शकतं. दार किले पन्हाळा हा बघा इथे खाली दिसतोय बरोबर. त्या काळाच्या तोफा दिसतायत इथे आपल्याला. तीन तोफा आहेत. मित्रांनो आज आपल्याबरोबर एक विशेष व्यक्ती आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं खास मंदिर आपल्याला उघडून देण्यासाठी ते आले आहेत आणि ते स्वतः त्यांची ओळख सांगतील तर आपण आता त्यांना भेटूया आणि त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेऊया. धन्यवाद.
आज आपण राजधानीमध्ये आलात तर राजधानीमध्ये आपलं पहिलं स्वागत आहे. नमस्कार. माझं आडनाव नगारजी. नगारजी म्हणजे हे पद पूर्वीगत चालू आलेलं आहे, परंपरागत हे पद आहे. नगारजी म्हणजे कसं की राजा ज्यावेळेला किल्ल्यामध्ये येतो तर त्यावेळेला त्यांना नगारीची नोबतची सलामी देऊन त्यांचा सत्कार केला जातो की समस्त बाबा हेच नगारा वाजलेलं आहे, नगारा वाजलेलं आहे. तर हा नगारा का वाजला? संपूर्ण जनतेला कळतं की हुजूर, राजे म्हणत नाही, हुजूर किल्ल्यामध्ये आलेले आहेत तर आपण सर्वांनी मुजऱ्याला जावं, एक पूर्वीची प्रथा आहे. तर आज बाकी शिवाजी महाराजांचे आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं जर पाहिलं तर 365 किल्ले आहेत आणि 365 किल्ले आहेत, पण यामध्ये एकाच प्रतीची किल्ले नाही आहेत की त्यामध्ये काही गडकोट आहेत, बरोबर, काही भुईकोट आहेत, पाणकोट, काही जलदुर्ग आहेत. पण शिवाजी महाराजांनी किल्ला जो बांधला तो सर्वात स्ट्रॉंग आहे. तो आहे 1663 जो किल्ला बांधला, तो मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला. तर शिवप्रभूंचं पहिलं मंदिर जे आहे, राजाराम महाराजांनी त्याची स्थापना केली, ते मंदिर आहे सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये. ते सुद्धा आमच्या कोल्हापूर छत्रपतींच्या अखत्यारीमध्ये आहे. आणि पन्हाळगडाचं जे मंदिर आहे की महाराणी ताराबाई, शिवाजी राजांच्या नंतर शिवाजी महाराजांनी एवढं मोठं स्वराज्य उभा केलं. शिवाजी महाराजांच्या नंतर ते स्वराज्याचे दुसरे मालक झाले, म्हणजे ते छत्रपती संभाजीराजे. संभाजीराजांनी सागराचा म्हणजे दख्खनचा विस्तार केला, म्हणजे सागरी किल्ले संपूर्ण आपल्या अंमलामध्ये आले. पण 9 वर्ष राज्य केलं. 1990 छत्रपती संभाजीराजे पकडले गेले किल्ले वाडामध्ये, म्हणजे संगमेश्वरमध्ये वाडा, देसाईंच्या वाड्यामध्ये न्यायनिवाडा करत असताना छत्रपती संभाजीराजे पकडले गेले. आणि संभाजीराजे गेल्यानंतर म्हणजे 9 वर्षानंतर 1990 संभाजीराजे गेले आणि त्यानंतर परत मग राजाराम राजे. राजाराम राजांनी काही काळ राज्याचं स्वराज्याची सेवा केली, स्वराज्याचे छत्रपती बांधले तिसरे. पण राजाराम महाराजही गेले स्वराज्यामध्ये की एवढी मोठी ताकद आलेली आहे, एवढी मोठी ताकद की तो म्हणजे आलमगीर बादशाह औरंगजेब आलेला आहे. संभाजीराजांनी त्याला तोंड दिलं, राजाराम महाराजांनी तोंड दिलं, पण सगळेच राजे गेले. आणि त्यावेळेला औरंगजेबाला वाटलं की अब हे दख्खन हमारे कब्जे में आ गई, दख्खन के राजा बनेंगे. पण त्यावेळेला या किल्ले पन्हाळगडावरून आपल्या बॅकसाईडला तो राजवाडा आहे, राजवाड्याचा समोर आहे मंदिर आहे. तर या राजवाड्यामधूनच त्यांनी 4 वीर पाठवले, एक म्हणजे संताजी, धनाजी, विठोजी काठे, विठुराव चव्हाण, आणि 200 राऊतांना पाठवलं, म्हणजे 200 लोकांना घेऊन त्यांनी औरंगजेबाच्या वरती स्वारी केली. तुळापूरमध्ये 7 लाखामध्ये घुसून त्यांनी औरंगजेबाचे शामिना तोडला आणि त्याचे 3-5 कळस जे कापून आणले. तो किल्ले पन्हाळ्याचा हा राजवाडा आपल्या बॅकसाईडला आहे सर, आणि त्याच्या समोर हा तो राजवाडा महाराणी ताराबाईंचा राजवाडा आहे. महाराणी ताराबाईंचा राजवाडा त्या ठिकाणी आता विद्या मंदिर आहे. आणि त्याच समोर राजश्री छत्रपती शाहूराजे कोल्हापूरचं करीब दैवत, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती शाहू महाराज यांनी 1913 करवीरची राजधानी पन्हाळामध्ये समोर मंदिर आहे. हे मंदिर छत्रपती शाहू महाराजांनी 1913 या मंदिराची स्थापना केली आणि त्यामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांची समोर मूर्ती आहे. हे मूर्तीचं जे तोंड आहे ते दख्खनकडे आहे की दख्खनचा विजय, दख्खनचा विजय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की ज्यावेळेला राज्याभिषेक 3 एप्रिल 1674 राजवीर चला आणि त्यानंतर राजे कर्नाटक मोहिमे, कर्नाटक मोहिमेनंतर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, येसुबाई साहेब आणि राणीसाहेब या सर्वांची शेवटची भेट झालेलं किल्ले पन्हाळगड. आणि त्याच पन्हाळगडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर आहे. पण हे मंदिर आहे कोल्हापूर छत्रपती संभाजीराजांच्या अखत्यारीमध्ये हे मंदिर आहे. तर या मंदिराची देखभाल आम्ही दोन करतो, एक दगडू अतिग्रे आणि दुसरा म्हणजे मी नगारजी, हा छत्रपतींचा सेवक 13वा आहे. माझं नाव आहे हनी नगारजी. तर हे मंदिर अजून या मंदिराची सेवा आहे. तर किल्ले पन्हाळगडाव की अजून नोबत, ही नोबत म्हणजे नगारा हा वाजवला जातो. नमस्कार. कधी कधी साधारण वाजवला जातो म्हणजे त्याच्या वेळा? जो नगारा वाजवला जातो 4:30 वाजवला जातो पहिला नगारा. आणि नंतर दुसरा नगारा वाजवला जातो की छत्रपतींच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी म्हणजे महाराजांना ज्यावेळेला पूजा आरती आंघोळ वगैरे घालताना नगारा वाजवला जातो. आणि परत संध्याकाळी
बंद करताना नगाराजू वाजवला जातो आणि अजून आम्ही छत्रपतींच्या सेवेमध्ये आहोत. छत्रपती नगारजी घराण्याची एकच आहे की छत्रपती म्हणजे नगारजी घराण्याचं कुलदेवत आहे आणि जर आपल्याला स्वर्गामध्ये जायचं असेल तर आमच्या राजाच आम्ही हात पकडून आम्ही स्वर्गामध्ये जाणार. मस्त मस्त एकदम छान छान धन्यवाद. आणि ह्या काकांमुळेच आपल्याला हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं दालन उघडून दर्शन मिळत आहे, नाहीतर ते एरवी बंद असतो दरवाजा. सकाळी पूजा करून आम्ही उभा आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराणी ताराबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूनबाई, छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी आणि स्वराज्यामध्ये जर शेवटपर्यंत ही ताकद जर असती तर आमच्या छत्रपती संभाजी राजांच्या वाऱ्या सावलीला सुद्धा जायची कुणाची हिंमत नव्हती. स्वराज्याची सर्वात मोठी ताकद होती ती म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि तीच मोहितेंची मुलगी स्वराज्याची राणी बनली आणि एवढ्या मोठ्या राजाला म्हणजे एवढ्या मोठ्या औरंगजेबाला सळकळ पळकरून याच भूमीमध्ये गाडणारी ती आहे रणरागिणी महाराणी ताराबाई साहेब. आणि ताराबाई साहेबांची राजधानी किल्ले पन्हाळा, करवीरची राजधानी पन्हाळा आणि त्याच राजधानीचं ठिकाण आणि त्याच राजधानीचं मेन जो राजवाडा आहे तो आपल्या बॅकसाईडला. थँक्यू मित्रांनो. हा इकडे दिसतोय हा नगारखाना आहे आणि एक्झॅक्ट त्याच्या डाव्या बाजूला हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आणि ह्याच्याच बरोबर समोरच्या बाजूला इकडे राजवाडा आहे आणि आता तिथे ती शाळा भरते पन्हाळा विद्या मंदिर करून. मित्रांनो आपण पन्हाळगडावर जाताना उजवीकडे एक बारीक पायवाट खाली गेले, पायवाट म्हणण्यापेक्षा पायऱ्या आहेत चांगल्या बांधलेल्या आणि हा पॉईंट खूपदा मिस होतो जनरली आपल्याकडून. तर खूप अत्यंत महत्त्वाचा म्हणजे वीर शिवा काशीद यांची समाधी आहे ती आणि त्याला प्रॉपर पायऱ्या बांधलेल्या आहेत, रस्ता चांगला आहे. तर पन्हाळ्याला जायच्या आधी तुम्ही जरूर या इकडे आणि या ठिकाणाला नक्की भेट द्या. वीर शिवा काशीद यांनी आपल्या स्वराज्यासाठी फार अनमोल कार्य बजावलं होतं, तर त्यांची समाधी इथे आहे, ती बघितल्याशिवाय पुढे जाऊ नका. इथे दोन पुतळे आहेत आणि समाधी अजून थोडी पुढे दिसते. हे वेगवेगळ्या प्रकारची शिल्प बनवली आहेत आणि हे सगळे पावनखिंड आणि विशाळगडला जाताना जी लढाई झाली त्यातले प्रसंग आहेत. शिवाजी महाराज आहेत पालखीत बसलेले, वीर शिवा काशीद आहेत. हे इकडे घनघोर लढाई जी झाली होती त्याचं इथे चित्रण केलं आहे. येताना मित्रांनो जमलं नाही इकडे, त्याच्यामुळे आत्ता शूटिंग करतो. हे धुवाधार पाऊस होता कारण आलो तेव्हा. आणि इथून खाली गेलं की ही समाधी आहे. इकडे समोर पुतळे आहेत. मित्रांनो फायनली आपण खाली उतरून वीर शिवा काशीद यांच्या समाधीपाशी आलो आहोत आणि ही आहे ती समाधी.
वीर शिवा काशीद यांच्या पुतळ्याच्या बाजूला एक फोटो लावला आहे आणि त्याच्यात त्यांचं इथे आपल्याला एक दोन तीन वंशज दिसतात, थेट वंशज. मंडळी, आता इथे हा व्हिलॉग संपवतोय, तेव्हा भेटू आपण आता पुढच्या व्हिलॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.